2012 च्या वेचणुकांनी मनोहर पर्रिकरान चोडणा पूल बांधपाचे दिल्ले आश्वासन फळाक आयले ना। 5 वर्सां वाट पळयले उपरांत चोडणाच्या लोकांनी रामसभेत आमदारांनी गोंय विधानसभेचे सभापती अनंत शेट हांची चोडणा आनी हेर भागांत जावपी सरकारी कार्यावळीचेर बहिष्कार घालपाचे थाराव समंत केला, अशी माहिती युनायटेड चोडणा सिटीजनाच्या फुडाऱ्यांनी दिल्या। चोडणाचे लोक 1986 चोडणा पुलाची मागणी करीत आसात। आरडेक्सको खातीर चोडणाच्यान यशवंत परब। म्हाका ह्या वॉर्डाचेरूच ताका सांगूंक जाय दिसता आनी लोकांकूय हांव सुचना करूंक जाय दिसता की हें खरें म्हटल्यार हें कार्य तेणें इमिजिएटली सून आफ्टर इलेक्शन करूंक जाय आसलें। कारण इतलेंच की ह्या भाजप सरकारान आनी जे मयेच्या ज्या आमदारान अनंत शेट आहा त्या फाटल्या इलेक्शनान 2012 सालान लोकांक पयलें प्रथम आश्वासन दिल्लें की मयें मतदारसंघांत भाजपचो तर हें जायत आनी आमचें सरकार तर राज्यांत येत जाल्यार आमी 6 म्हयन्यांनी फावंडेशन घालतले आनी 2 वर्सांनी पुलाचें बांदकाम करतले पूर्ण करतले। पूण दुर्दैवाची गोश्ट आमचो मयें मतदारांनी तांकां भाजपचो उमेदवार अनंत शेट ह्याच्या रुपान निवडून हाडलो। भाजपाचे पूर्ण बहुमत पहिल्यांदा दिले आणि सुदैवान म्हटल्यार आणि आमच्या दुर्दैवान म्हटल्यार केंद्र सरकारांनी भाजपचे सरकार येले आणि मोठी आम्ही अपेक्षा धरली की पूल हे सहज जातले म्हणून। पण माका तुमकां सांगूंक काय दिसता हे गेल्या 4.5 वर्सां फक्त पुलाचे एक्विजिशन आमकां प्रॉब्लेम आहा, एक्विजिशन प्रॉब्लेम आहा। ही एक दुर्दैवाची गोष्ट म्हटल्यार ह्या मनशा कडेन सरकार आसून हे लँड एक्विजिशनाचे प्रोसेस जो सांगता इतले दुर्दैवाचे म्हाका दिसता आनीक खंयचीच गजाल जावंक शकना। कारण लँड एक्विजिशन प्रोसेस केंद्रांचे जेन्ना हे जाल्ले ते 15 जानेवारी 2013 साली हे जाल्ले लँड एक्विजिशनाचो प्रोब्लेम जो येयला कायदो जो हे जाला तो 2013-15 जानेवारीक हें जाल्लो। तेज्या पयली फायल डेप्युटी कलेक्टरान पुलाच्या संबंदार आमची गेल्ली आसली। हांव आजुनूय सांगता ज्या मनशा कडेन आमी हो जो मये मतदारसंघाचो आमदार आसा हेज्या वांगडा आमी काम केल्लें आहा पंचायती हो पंचायतीन कितें करतालो तोच गोंयान कितें तें करतलो। तो पंचायतीन तेजो डेवलॉपमेंट खंयच्या पद्दतीन आसलो तो आमकां खबर आसा। ज्या पद्दतीन आतां बाकीच्यांनी उलयला तेजेरूय हांव एज अ मया पंचायतीच्या संदर्भान सांगपाचें जालें जाल्यार पुलाचो आतां 3 म्हयन्या खातीर तो कांयच करूं शकना।